नमस्कार. आज श्रावण पौर्णिमा, शके 1939, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा. सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. कौसा परिसरात स्फोटकांचा मोठा साठा सापडल्याने मोठी खळबळ. 3 जणांना अटक. सिटी बँक आता कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराचे धडे देणार. आणि बहुचर्चित कोपरी पूल रुंदीकरणाची महिना अखेर निघणार निविदा. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ. श्रीस्थानक वाहिनी. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. बहुचर्चित कोपरी पूल रुंदीकरणाचे टेंडर महिना अखेर निघणार असल्याची माहिती MMRDA चे कार्यकारी संचालक UPS मदान यांनी ठाण्याचे आमदार संजय केळकर यांना दिली. रेल्वेच्या परवानगीचे काम पूर्ण झाले असून मुंबई महापालिकेच्या सहकार्याने पाण्याची पाईपलाईन प्रथम हलवली जाईल आणि मग 8 लेन रुंदीकरणाचं काम सुरू होईल अशी माहिती आमदार केळकर यांनी दिली. कोपरी पूल रुंदीकरणासाठी आमदार संजय केळकर यांनी सन 2012 पासून पाठपुरावा सुरू केला होता. सार्वजनिक बांधकाम खात्याकडे जवळजवळ 10 वर्ष रुंदीकरणाची फाईल धूळखात पडली होती. यावेळी खर्चाची रक्कम सुमारे 9 कोटी होती. सार्वजनिक बांधकाम खाते आणि संजय केळकर यांच्या वेळोवेळी झालेल्या चर्चेत लक्षात आलं की या कामाकरता बांधकाम खात्याकडे बजेट नाही. केळकर यांनी मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन MMRDA हे काम आणि निधी द्यावा असं साकडं घातलं आणि मुख्यमंत्र्यांनी त्याला मंजुरी दिली. या पुलाच्या रुंदीकरणामुळे नागरिकांना, लाखो प्रवाशांना फायदा होणार असून वाहतुकीची कोंडी सुटून जलद प्रवास होणार असल्याचं संजय केळकर यांनी सांगितलं. उल्हासनगरचे माजी आमदार, भारतीय जनता पक्षाचे नेते कुमार आयलानी यांना धमकावून खंडणी गोळीबार प्रकरणी अटक करून मोक्का अंतर्गत कारवाई केलेल्या कुख्यात रवी पुजारी टोळीच्या 5 हस्तकांची खंडणी आणि मोक्का आरोपातून पुराव्याअभावी मुक्तता करण्यात आली. ठाणे सत्र न्यायालयाचे विशेष मोक्का न्यायाधीश AS भैसारे यांनी निकाल दिला तर टोळीतील 2 हस्तकांना बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी दोषी ठरवीत 3 वर्ष सश्रम कारावास आणि प्रत्येकी 1,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. माजी आमदार कुमार आयलानी यांना रवी पुजारी यांच्याद्वारे 2 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकावण्यात आले होते. पैसे न दिल्यास ठार मारून 10 कोटी वसूल करण्याची धमकी देणारा कॉल आला होता. शेवटचा कॉल 11 जून 2010 रोजी आल्यानंतर आयलानी यांनी तक्रार नोंदवली. त्यानुसार ठाणे पोलिसांनी मुंबईत राहणारे इस्टेट एजंट दशरथ भानुदास शिंदे, गोरखजीदे उर्फ गुरु मच्छीमार प्रीतम सिंग, परिहार बीस्ट उर्फ फौजी पानवाला, रणजीत उर्फ जीम अवधूत प्रसाद दुबे आणि नील मिस्किटा यांना अटक केली होती. यात आरोपी शिंदे आणि दुबे यांच्याकडे शस्त्र आढळले होते. या सर्व आरोपींविरोधात खंडणी, गोळीबार, बेकायदा हत्या बाळगल्याप्रकरणी आणि संघटित गुन्हेगारी अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. विशेष मोक्का न्यायालयात अंतिम सुनावणी होऊन विशेष सरकारी वकील संगीता फड यांनी सरकारच्या बाजूने युक्तिवाद करताना आरोपी कुख्यात रवी पुजारी टोळीचे हस्तक असून त्यांनी खंडणीसाठी धमकावल्याचे न्यायालयासमोर मांडले. न्यायमूर्ती भैसारे यांनी आरोपींची ओळख परेड झाली नसून त्यांच्या विरोधात प्रत्यक्षदर्शी साक्षीदारच नसल्याने पोलिसांच्या तपासावर ताशेरे ओढले. तसेच या 5 आरोपींवर लावलेल्या खंडणी आणि मोक्का गुन्ह्यातून सबळ पुराव्याअभावी मुक्तता करण्याचा निकाल दिला तर यापैकी आरोपी दशरथ शिंदे आणि रणजीत उर्फ जीम दुबे यांच्याकडे बेकायदेशीर हत्यार सापडल्याने दोघांनाही 3 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.
मतदार यादीमध्ये मतदान म्हणून नोंदणीसाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार निरंतर पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीमध्ये मतदान म्हणून नोंदणीसाठी पात्र असणाऱ्या 18 ते 21 वर्षे वयोगटातील तरुणांची मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेस मुख्य निवडणूक अधिकारी यांनी 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. जिल्ह्यातील महाविद्यालये उशिरा सुरू झाल्यामुळे तरुण मतदारांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व मतदारांनी आणि विशेषतः 18 ते 21 वयोगटातील तरुणांनी आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याची खात्री करून जर मतदार यादीत नाव नसेल तर 31 ऑगस्टपर्यंत आपल्या नावाची मतदार यादीमध्ये नोंदणी करण्यात यावी असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी केले आहे. दिवसेंदिवस शेती कामांसाठी मजूर उपलब्ध न होणे, घटणारी जमीन धारणा, बैलांची लक्षणीयरित्या कमी झालेली संख्या या पार्श्वभूमीवर कृषी विभाग कृषी यांत्रिकीकरण योजना राबवित असून 20 ऑगस्टपर्यंत या योजनेसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महावीर जंगटे यांनी केले आहे. ट्रॅक्टर, पॉवर टिलर, स्वयंचलित पॅडी ट्रान्सप्लांटर, रिपर, कॉम्बाइंडर, कल्टिवेटर, रोटाव्हेटर, पॉवर विंडर, श्रेशर आणि रिपर, मिनी राईस मिल, मिनी दाल मिल आदी यंत्रसामुग्रीवर 25 ते 60% अनुदान मिळणार आहे. प्रत्येक अवजारासाठी शेतकऱ्याने विहित नमुन्यात स्वतंत्र अर्ज करायचा आहे. अर्जाचा नमुना तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आणि कृषी विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. बँकिंग क्षेत्रातील सिटी बँक आता कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराचे धडे देणार आहे. सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून प्रथमच बँकिंग आणि वित्त क्षेत्रात 2000 प्रशिक्षणार्थींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन 100% रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहेत. कौशल्य विकास कार्यक्रमासाठी ठाणे येथे उभारण्यात आलेल्या सिटी बँक सेंटरचे उद्घाटन कौशल्य विकास आणि उद्योजकता विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून साधारणपणे 2 कोटी रुपये सिटी बँक प्रशिक्षण आणि रोजगारासाठी खर्च करणार आहे. या प्रशिक्षणासाठी उभारण्यात आलेल्या ठाणे सेंटरमध्ये 1300 आणि पुणे सेंटरमध्ये 700 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षित केले जाणार आहे. सिटी बँक समवेत एजुब्रिज हे ट्रेनिंग पार्टनर म्हणून आणि उद्योगिनी ही संस्था एकत्रितरित्या हा उपक्रम राबवणार असल्याची माहिती संभाजी पाटील निलंगेकर यांनी एका कार्यक्रमात दिली. सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून समाजासाठी वेगळे काही उपक्रम प्रयोग करण्याची संधी मिळतेच तर सामाजिक बांधिलकीही जपली जाते आणि म्हणूनच असं वाटतं की अधिकाधिक संस्थांनी राज्य शासनाबरोबर सामंजस्य करार करून सामाजिक उपक्रमांसाठी हातभार लावावा. राज्य शासनाचा थेट निधी खर्च न होता राज्यातील शासकीय ITI चे आधुनिकीकरण सामाजिक उत्तरदायित्व निधीतून होत आहे. या उपक्रमाचे कौतुक पॅरिस येथील ग्लोबल स्किल समिटमध्ये करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात 100 हून अधिक कंपन्यांनी राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था डिजिटल बनवण्यासाठी हातभारही लावला आहे. ठाण्यातील कौसा परिसरात स्फोटकांचा मोठा साठा सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ठाणे पोलीस, लोहमार्ग पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथकाकडून संयुक्तपणे ही कारवाई करण्यात आली. एका गॅरेजमध्ये हा सर्व शस्त्रसाठा करण्यात आला होता.
यामध्ये 9 डिटोनेटर्स, 10 किलो अमोनियम नायट्रेट आणि क्रूड बॉम्ब तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या घातक पदार्थांचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी इस्माईल शेख, अब्दुल शेख आणि महेंद्र नाईक अशा तिघा जणांना ताब्यात घेतले आहे. सध्या पोलिसांकडून या तिघांची कसून चौकशी सुरू आहे. भावा बहिणीच्या अतूट प्रेमाची महती सांगणारं रक्षाबंधन आज सर्वत्र उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीनं साजरं झालं. हिंदू परंपरेनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन साजरं केलं जातं. ठाण्यामध्ये रक्षाबंधन अनोख्या पद्धतीनं साजरं करण्यात आलं. हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देण्यासाठी हिंदू मुस्लिम रक्षाबंधन हे या सणाचं खास वैशिष्ट्य ठरलं. हिंदू मुस्लिमांमध्ये सलोखा, स्नेहभाव कायम रहावा आणि दोन्ही धर्म एकत्र नांदावेत या उद्देशानं विविध पोलीस ठाण्यांमध्ये रक्षाबंधन आयोजित करण्यात आलं होतं. घराघरातूनही रक्षाबंधन पारंपरिक पद्धतीनं साजरं करण्यात आलं. यावेळी बहिणीने आपल्या भावाला औक्षण करून राखी बांधली आणि नंतर नैवेद्याच्या गोडधोड पदार्थांचा आणि नारळी भाताच्या भोजनाचा आस्वाद घेण्यात आला. श्रावण महिन्यातला आजचा तिसरा सोमवार. आजच्या श्रावणी सोमवारच्या निमित्तानं विविध शिवमंदिरात दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी शिवमंदिरात भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र दिसत होतं. भक्तीभरल्या या श्रावण महिन्यात सोमवार आणि शनिवारचं महत्त्व विशेष आहे. या दोन्ही वारी कडक उपवास करण्याची प्रथा फार पूर्वीपासून आहे. दिवसभराच्या उपवासानंतर तिन्ही सांजेच्या सुमाराला दिवावात करून चवईच्या पानावर देवाला महानैवेद्य दाखवला जातो आणि मग उपवास सोडला जातो. शहरामध्ये चवईची पानं मिळणं कठीण असल्यानं उपलब्ध असलेल्या केळीच्या पानांवर नैवेद्य दाखवला जातो. आजच्या श्रावणी सोमवारी फुलं बाजारात विविध फुलांना विशेष मागणी असते. पांढरी फुलं, बेल आणि नैवेद्यासाठी केळीच्या पानांची मागणीही वाढते. आज विविध शिवमंदिरात शिवमहिम्न आणि रुद्राचं पठण सुरू होतं. या घोषातच मंदिरातून दुधाचा अभिषेक केला जात होता. केवळ मंदिरातच नव्हे तर काही लोक आपल्या घरीसुद्धा शंकरावर अभिषेक किंवा लघुरुद्र करतात. नवविवाहित स्त्रियांनी शंकराच्या पिंडीवर आज मुगाची शिवामुठ वाहिली. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. आता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. कौसा परिसरात स्फोटकांचा मोठा साठा सापडल्याने मोठी खळबळ. तिघा जणांना अटक. सिटी बँक आता कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराचे धडे देणार. आणि बहुचर्चित कोपरी पूल रुंदीकरणाची महिनाअखेर निघणार निविदा. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.